राज्यातील सत्ता स्थापनेच्या संघर्षात भाजप आणि अजित पवारांची हात मिळवणी करत राज्यात सरकार स्थापन केली. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली तर उपमुख्यमंत्रीपदी अजित पवारांना शपथ देण्यात आली होती. एका रात्रीत घडलेल्या या घडामोडीमुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांना मोठा धक्का बसला होता. मी पुन्हा येईन असे म्हणत मी पुन्हा येईन. फडणवीस यांनी आपला शब्द खरा करून दाखविला. मात्र 3.5 दिवसातच फडणवीस यांना आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन होणार असल्याचे निश्चित झाले आहे. देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री पदाची खुर्ची गेली असून त्या जागी उद्धव ठाकरे पदभार सांभाळणार आहेत. महाराष्ट्राचे 29वे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे शपथविधी घेणार आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेत महायुतीला जनतेने स्पष्ट बहुमत दिले असताना फक्त मुख्यमंत्र्याच्या लालचेपोटी भाजपा व शिवसेना यांची 30 वर्षाची महायुती तुटल्याने महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाला. अशा वेळेस राष्ट्रवादी अथवा काँग्रेसच्या पाठिंब्याशिवाय दोघांची सरकार बनणे कठीण होते. बहुमताचा आकडा आपल्याकडे नसल्याकारणाने भाजपाने विरोधात बसणे उचित मानत असताना अचानक रात्रीच्या काळोखात त्यांनी अजित पवार यांना सोबत घेऊन सत्ता स्थापन केली. हाच निर्णय भाजपा घातक ठरला एवढे निश्चित. जम्मू काश्मीरमधील मेहबूबा मुक्ती सरकारचा अनुभव पाठीशी असलेल्या भाजपाला हा निर्णय का घ्यावा लागला याबद्दल सामान्य जनतेत संभ्रम निर्माण होत आहे. चाणक्य व कूटनीतीत माहीर म्हणून ओळखले जाणारे अमित शहा महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय का नव्हते? कमी संख्याबळ असताना कर्नाटक, गोवा, इतर राज्यात भाजपा आपली सत्ता स्थापन करू शकते तर महाराष्ट्रात 105 इतर अपक्ष असे एकूण 120 आमदार असताना महाराष्ट्रात सत्ता स्थापन करणे कठीण का झाले हा पण अभ्यासाचा विषय आहे. तसेच सुरुवातीला उद्धव ठाकरे, नंतर अजित पवार यांची मनधरणी करण्याकरता केंद्रातील भाजपाच्या कोणत्याच ज्येष्ठ नेत्यांनी प्रयत्न का केला नाही हा पण चिंतेचा विषय आहे. महाराष्ट्रातील निवडणुकीपूर्वी भाजपाला स्पष्ट बहुमत मिळेल असे वातावरण असताना अतिआत्मविश्वास हा त्यांच्या पराभवातील टर्निंग पॉईंट ठरला. ED मार्फत शरद पवार यांना नोटीस बजावणे, नंतर शरद पवार कार्यालयात आपली बाजू मांडण्यासाठी जात असताना ED कडूनच त्यांची चौकशी नाकारून त्यांना परत पाठवणे, तसेच शरद पवार यांचे सातारा जिल्ह्यातील पावसात भिजून केलेले भाषण हा सुद्धा एक भावनिक विषय बनला. राष्ट्रवादीच्या गोटातून कुटीर होऊन भाजपात प्रवेश करणारे उदयनराजे भोसले यांचा पक्ष प्रवेश हा सुद्धा शरद पवारांच्या जिव्हारी लागला होता. त्यामुळे मराठा समाज एकत्रित येऊन शरद पवार यांच्या पाठीशी एक संघ झाला हे सुद्धा भाजपच्या पराभवाचे कारण समजल्या जाईल. भाजपाने अजित पवार सोबत फाजिल युती न करता विरोधात राहण्याचा निर्णय कायम ठेवला असता तर आज महाराष्ट्रातील जनतेच्या मनात त्यांचा सन्मान राहिला असता, एवढे मात्र निश्चित.